मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरच घेतला जाईल असं पत्र मुंबई उच्च न्यायालयानं ना खंडपीठ कृती समितीला पाठवलंय त्यामुळं खंडपीठाच्या आशा पल्लवित झाल्या असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वास खंडपीठ कृती समितीनं व्यक्त केला आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी खंडपीठ कृती समितीच्या वतीनं गेली पस्तीस वर्ष संघर्ष सुरू आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरच्या खंडपीठाचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत संमत केला तसंच शेंडा पार्क इथली सत्तावीस एकर जागा आणि अकराशे कोटी रुपयांचा निधीही मंजूर केला यांनी सुद्धा याच कालावधीत खंडपीठ कृती समितीचं शिष्टमंडळ आणि केंद्रीय कायदा मंत्री यांच्या चर्चा घडवून आणली होती यानंतर खंडपीठ प्रस्तावाला गती प्राप्त झाली गेल्याच महिन्यात खंडपीठ कृती समितीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींबरोबर चर्चाही केली या चर्चेच्या आधारे आज मुंबई उच्च न्यायालयानं खंडपीठ कृती समितीला पत्र पाठवलं यामध्ये कोल्हापूरला खंडपीठ स्थापनेसंबंधीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतरच घेतला जाईल असं या पत्रात स्पष्ट कलि मुंबई उच्च न्यायालयाच्या या भूमिकेमुळं कोल्हापूरला खंडपीठ होण्यासंबंधीच्या अपेक्षा उंचावल्या आहेत